सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपलं गेलेलं आरक्षण आहे, रद्द झालेलं आरक्षण आहे, ते आपल्याला मिळालं पाहिजे. ही भूमिका तशी मनोजची आहे, तशी सरकारची पण आहे, आपली पण. त्यासाठी जे काही सुरू आहे त्याच्या स्पष्टपणे मी बोलू इच्छित नाही, पण थोडीशी माहिती आपल्याला मी देऊ इच्छितो की एक तर आपली जस्टिस शिंदे कमिटी काम करते आहे. आपल्या मराठवाड्यातल्या जे ज्यांच्याकडे पूर्वी प्रमाणपत्र जुनी होती असतील, नोंदी असतील, निजामकालीन असतील किंवा काही लोकांकडे नसतील पण, म्हणून आपण जस्टिस शिंदे साहेबांची कमिटी याच्यासाठी केली की एक त्याला न्यायालयीन एक जे ज्युडिशरीचं एक स्टेटस असतं त्याच्यासाठी आपण म्हणजे कोर्टामध्ये काय टिकेल काय नाही टिकणार याची सगळी माहिती त्यांना असते, आणि म्हणून त्यांना आपण हे केलंय. त्याच्यामध्ये त्यांचं काम सुरू झालंय, त्यांनी एक बैठक घेऊन झाले, परत उद्या दुसरी बैठक आहे. त्याच्यामध्ये मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास कसा आहे, कागद नसले तरी त्याचं राहणीमान, त्याचा व्यवसाय, त्याच्या घरातली परिस्थिती, या सगळ्या गोष्टी ते तपासत आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुमचा एक तज्ञ माणूस त्यांच्या बरोबर दिला तर फायदाच होईल, नुकसान होणार नाही. त्यामुळे तोही आपण विचार करा.